केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी एरियरबाबत एर सर्वात मोठी अपडेट तर या दिवशी खात्यात येणार पैसे जाणून घेऊया या बाबतीत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोर बेलही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट ले अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळू शकते या महिन्यात डी ए वाडीसह सरकार अठरा महिन्यांच्या थकबाकीवरही घेऊ शकते केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून सरकारकडे त्यांच्या थकीत डीए देण्याची मागणी करत आहेत तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी ऑगस्टमधील लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात सरकार डी ए भरू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे केंद्रीय कर्मचारी सरकारकडून जानेवारी सरकार दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत रोखण्यात आलेला डीए सातत्याने मागणी करत आहेत याआधी अनेक वेळा सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए थकबाकीचे दोन लाख रुपये टाकणार असल्याच्या बातम्या आल्या मात्र सरकारने दरवेळी त्याबाबत माहिती देणे टाळले कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आजही सुरूच आहे आता सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकरकमी लाख रुपये टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे तर बैठकीत निर्णय होऊ शकतो वित्त मंत्रालयाच्या कार्मिकांनी प्रशिक्षण विभाग आणि खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त सल्लागार यंत्रणा एक बैठक होणार आहे या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतही घोषणा अपेक्षित आहे आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या चौतीस टक्के दराने डीए दिला जात आहे परंतु ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये डी एमध्ये पाच ते सहा टक्के वाढ होऊ शकते